संत बाबू गवला संत बाबू गवला भालिया भालेर पोरी पोर खेलाया खेलाया निघालेर चंद बाबू गवला भालिया भालेर पोरी पोर खेलाया खेलाया निघालेर सन आई लो शिम गाता वरसाता सन आई लो शिम गाता वरसाता यार नाचो गाओ दिस है आनंदाता यार नाचो गाओ दिस है आनंदाता हाउल बाई कोमराव हाउल बाई कोमराव कोमराव बैसलेर पोर पोर खेलाया खेलाया निगालेर पोलन पापरन सामन है हाउलो बाईचा पोलन पापरन सा मन है हाउलो बाईचा नवीन जावई गावाचे मानाचा नवीन जावई गावाचे मानाचा न पाटलाने हाऊला पाटलाने हाऊल पेटवले पेटवलेर पोर पोर खेलाया खेलाया निघालेर अरे बोला नो अरे बगुल बगुल भातारा झालो
अरे शिमगी कवाज कोणा वाईट बोली नाही का शिमगिनी कोणत्याशी भांडण टट्टा केला नाही बिचारी लय चकली होती. खरंय तुमचं म्हणणं, चांगल्या माणसांबद्दल आपण नेहमी चांगलंच बोलू. माणूस गेला तरी त्याची माया त्याचं प्रेम हे आपल्या आठवणीच्या रूपाने शिल्लक राहत, आणि आपल्या मायेचा माणूस गेल्यावर कोणाला वाईट. शांत हो राणा, शांत. माझे जाम चकली होती काही कात पित अरे बापूस भिजायला अरे आई भिजेले अरे आता मला कोण आहे परमोत. अरे बाला राम्या, अरे आम्ही हा तुला, अरे आम्ही ज्या खाऊ त्या तुला खावायला देव, पण बाला तुला उपाशी नाही ठेवायचं रे, तुला उपाशी नाही ठेवायचं. होय राम्या, ही सर्व मंडळी आहे आणि मीही आहे. अरे डोक्यावर छत्र नसलेल्या माणसाला देखील आकाशाचा आधार असतो आणि तुझ्या पाठी आम्ही सर्व. होय राम्या, अरे आपले गावकरी तुला कधीच अंतर देणार नाही. मी जरी तिकडे शहरात असलो ना तरी नेहमीच मला तुमची आठवण आल्यावर असं वाटायचं कधी एकदा गावी जातोय आणि तुम्हाला सर्वांना भेटतोय. आणि मला देखील कोण आहे रे तुमच्याशिवाय, फार आजारी होती का रे? जाम खोकला यावत तिला काही गातमीत नव्हती. केव्हापासून आजारी होती? जाम दिवसापासून आजारी होती. मग तालुक्यातल्या सरकारी दवाखान्यात नाही का न्यायचं? अरे बाला, अरे दवाखान्यानुच नेवायची होती तिला. सगळं गावकरी बोललो हो काहीतरी नरीचा प्रकार आहे, न तो भगत बी आईला बोलू लागला शिमगी व कोणीतरी जबर करणी केलेली आहे म्हणून. करणी हा काय प्रकार आहे? अरे म्हणजे एखाद्याचा आपल्या गरीबाचा चांगला झालेला एखाद्याला पावन आहे मग ते डाव टिकतात अशी सले अकर्माची जात आहे आपली. अहो अशा वेळी आपल्या लोकांचा विचार आपणच केला पाहिजे. काकींना तालुक्यातल्या दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित औषध उपचाराने तिचा आजार बरा देखील झाला असता. पण तुम्ही जो करणी वगैरे प्रकार म्हणता ना तसंच जर असेल तर मला देखील गप्प राहता येणार नाही. अरे बाला, अरे आम्ही बी गप्पने बिसलू. उद्या तिचा दिसकारी आहे आणि आजच्या रात्रीला डाक बिसवतात म्हणून आम्ही डाकी भक्ताला बोलवलंय तिचा डाक बिसवाला. टाकी बघत आता हा काय प्रकार आहे? म्हणजे अरे शिमगीचा मरण कनन झालाय त्याचा उलगारा होईल तो डाकी बघत आल्यावर सगळा त्या सांगेल. पण कसं शक्य आहे? अरे आता डाकी बघत आईला ना का बघ काय हसतय त्या. अरे बाबा आम्ही ये म्हातारे आता शेवटचा बरं आता पुरा करायचा म्हणून चार वली ठेवल्या. कुंडली कवला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराजांची जय. ऐका आता ऐका नीट दोन शब्द ग्रंथाचे वाचतो मी तो ऐका. भगवंत काय सांगते गरुडाला? गरुडा या जगात तो ना किती आले आणि किती गेले त्याचा काही हिसाबच नाही. आपण काय थोडं अमरपट्ट्या घेऊन आलेलं आहे का? आपण पण जाणार त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर भगवंताचं चिंतन करायचं, रात दिवस चिंतन भगवंताचं करायला पाहिजे. हे आहे उप दुसरं सांगितलं कृष्ण. उपजल प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काल उभा. आपल्या बाजूला काल उभाच असतं बसलेलं असतं तर तो कधी नाही आपल्या सोडणार नाही. हे असून तुम्ही आपण काय करायचं विषयी भगवंताचं चिंतन करायचं. या जगात तुम्ही अमरपट्टा घेऊन आलेला बाबा बोला
विसा भक्तान विसा. अरे काय आहे म्हाताऱ्या, या जगात माणूस आयला त्याला जावाच आहे काय बाबा बोला. कोण आहे घेऊन कोण काय आहे बुवा, का ये जगात आईल्यावर चांगला काम करायला लागतो माहित नाही. काही निसक म्हणतो आपण बघता, भक्ताला नावा ठेवता नाही ठेवता, हा पण भक्ताचे उदिनच अहंगारा दुपारेनच लोक. अरे यो कोण पाहुणा भक्तानो, हा यो मोठ्या शिनवारचा पोरी हा, हा खरं शहरात शिकायला होता ऐसा. बेस ना बेस बेस झालं बस. ते बघा अरे यो शिमगीचा आपण घाट मेंडलाय, उद्या शिमगीचा दिवस कार्य आहे, पण आजच्या रात्रीला यो घाट मांडायचा असतो का, तर शिमगीचा मरण कनान घेले हे आपल्याला बघायचं काय. तिच्या लोक हे करताना ऐसा केला आणि तैसा केला, कुणी घाट बेशिवल्यावर आपल्याला समज हे का ना संदेह व्यवस्थित रवाचा अंगाने आयला पाहिजे. हा येल येल अंगाने येल ना. हा पण बघा बघतात तो आमचे बी अंगाने होते आयला वारू सलामत होते ना निंगला तारू सलामत सलामत बरोबर. म्हाताऱ्या तैसा छे आयला वारू निंगला वारू सलामत जे बरोबर. हा ए जर अरे सात जनी सात रंगी देवी निगाला घाट सजीवला वाजीवला पण कोणचे पण अंगाने येईने. हे बघ या काहीतरी नरीचा काम आहे. म्हाताऱ्या कोण बाटला असेल ना त्याला पहिला बाहेर बाबा देवाचे कमान बाट बीट अजिबात चाले नाही समजा ना. अरे पर्यंत बघताय काय सांगलाय. अरे जो कोणी बाटला असेल त्याने पहिला उठाना घराच्या. अरे इटल्या सिन्या ऐसा नाही ऐकणार. यांची कुपराणा मला माहिती आहे काय हाय. कोणचे घरान बायकोला शिवाचा नसल ना आई आईला असल तवा. कोणी हलाल मूलदार खाला असल ना आई आईला असल. यो गायमुतीर आहे, यो गायमुतीर मार समजाव ऐक ना. हा तर मार मार समजा ना. काय मुकीर मिळाला सगळ्या बाट जा म्हणजे काय हे नाही. घाट फुलांचा सजविला मन देवाचा मानिला Ha 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 ha
तिच्या आत्म्यात बोलतो ना. त्याला म्हणून तर 10 वर्ष झाली. हो यार, अरे तिची काहीतरी मंगारी इच्छा रवली असेल ना. नाही बराबर आहे. आता तिचा जेवण द्यावाचा जिम्मा माझा होता आणि पाच नारळाची त्यांनी बोलायचा जिम्मा माझा होता. आता बिजा काय ठेवलंय का? हो आता एक करा, दोन बकर, एक काला कोंबडा आणि माझ्या पार्वतीला चोली लुगडा द्या आणि एक करा सांगून ठेवताय फक्त 1000 रुपये द्या आणि देवीचा सेवर मंडळाला सांगा. अग तुझा माझ्यावर लय विश्वास आहे, सैवार मांडी नाही का शिमगे? आता बीजा काही राहुलाय का? अरे आता बीजा काही राहुला नाही. अरे निघली दिंडी पंढरीला वाजत गाजत आवडे संगाता निजा. आता एक काम करा, उद्याचा शिमगीचा दिवस आहे, एक काम करा, बुवांना घेऊन जा, या सगळं हे करा, मी या पोऱ्याला जरा हे करतो. उद्या दिवसाला या, कोण रवाचा नाही. याची देही याची डोळा, पाहिला हा सोहळा डाक्याचा सोहळा, मृत व्यक्तीच्या मृत्यूचं रहस्य जाणायचं पूर्व पिढीपासून चालत आलेलं एक साधन. याच मातीत मी जन्मलो, याच गावकऱ्यांबरोबर मी वाढलो, दूर गेलो यांच्यापासून, म्हणूनच या प्रथांवरचा विश्वासच गेला. डाक बोलला, डाक बोलला, शिमगीचा आत्मा कुणाच्या तरी अंगात संचारला, सांगितलं रहस्य मरणाचं, थोड्या भाबड्या गावकऱ्यांना उत्तर मिळालं त्यांच्या शंकेचं. पण का खरं हेच मानायचं? नाही, हे बदलायला हवं, हे बदलायलाच हवं. अरे काय डोक्यांचं लावलंय काय, लोकांचा हसा करायचा आहे का आपल्याला? हा मग
मरशील तू मरशील. अरे बाबा दिवस काय रे ते पहिला नाही तो दोघं मरा नंतर. खर आहे बाबा त्याची आईची माया अरे सगळ्या जगान सगळ्या पण आईची माया नाही मिळाची हो नाही मिळाची. ओऱ्याच्या पाठीशी धावा मला घाबरू नको. अरे गाववाले लो देवाचा कर पाणी अरे बघा यो शिमगीचा शेवटाचा काम आहे. तिला पाणी दिला का तिचा आत्मा मोकला व्हायला विजय जन्मान गावाला हा तेव्हा सगळ्यांनी आता पाणी द्यावा. बाबा बुवा पहिला पाणी द्या. काय हाय आपण सगळा तिचा काय काय कमी ठेवला नाही का. म्हातारा पाणी दे नरीचा काम म्हातारे मनासा शिमगी इरेवराची काय
काम कर तो इरीचा शेपूट पेटव न शिमगीचे पिन आवडले काय हाय माणूस झाला तर त्याची काही मंगारी इच्छा असत हे सगळ्या माणसांना कळत नाही भक्तांना आम्हालाच कळतं त्या आता माझ्याशी बोलली ना ती ठेव ठेव पिनाव ठेव बायको शिमगे भक्ताही सांगितला परमान यो इरीचा शेपूट ठेवतो तुझे पिनाव ये ना बाय टोका मार अरे बाबा जायला बाबा बघा बघा पाहिला की नाही तुम्ही टाका मेरला आता एक काम कर ना यो पिन छे समुद्र टाकायचा शिमगी कावळ्याच्या युनिट गेली भक्तांना गावकऱ्यांना बातमी सांगितली किती खरं किती खोटं हे भक्ताला ठाऊक होतं रामेचं दुःख मात्र राम्यालाच कळत काव काव करून भगत ओरडला पण कावळा नाही आला शेवटी म्हणाला विडी टाका तिच्या पिंडावर म्हाताऱ्याने पिंडावर विडी टाकली कावळ्याने पिंडाला चोच मारली पण का खरं हेच मानायचं नाही हे खोटं आहे हे सारं खोटं आहे तुला शिंकाय अरे हे गाववाला खवा सुधारणार नाही त्यांची पोटा भरली म्हणजे जाईला अरे भिसा मिळलं तरी चालतील अरे काय काय कौतिका करतान समजा माहिती आम्हाला म्हणजे काय काय करतात अरे जाऊन दे आता तरी सांगून काय उपयोग हे बघ रामे जर तू सांगितलं नाहीस तर मला कळणार तरी कसं शिवाय शिवाय या सर्व गोष्टींची माहिती हवी आहे मला शिंकाय सांग मुद्दा माझा बापू जाम दारू पिवायचा त्या दारू पिऊन आईला जाम मारायचा आई बिचारी मोलमजुरी करून चार पैसे कमवायची नाही संध्याकाळच्या बापूस आई व दारू पैसे मागायचा आईने पैसे नाही दिलं तू बापूस पाटला करत जावायचा नाहीसा रोज पाटलाकडे जाऊन ते पाटाने आमच्या जमिनीचा फायदा घेऊन आमची सगळी जमीन ते पाटलाने स्वतःच्या नावावर केली जेव्हा आईला समजला आई पाटलाला इजरा दिली तर पाटील बोलते बघ तुझ्याच नवऱ्याने सगळी माझी नावं जमीन केली हे बघ तागमूत हे बघ तुझ्या नवऱ्याचा अंगठा पण हा अन्याय झाला आणि ह्यावर इतर गाववाले काहीच बोलले नाही अरे कोण बोलाल त्यांच्या पुरा ते भगत बिगत सगळं त्यांचाच तो काल्या डोकरा बिचारा एक सबूत उलटा बोलला तर रांडेचा बी त्याला रगत वकीस तावून मेरला पण हा अन्याय झाला आणि कुठवर सहन करणार तुम्ही हे सार मग काय करणार ते राजा आहे तुम गावचं ते बोलतील तसंच केलं पाहिजे नाहीतर लगेच डाव टेकतात अरे राजा असतील गावचे ते पण वाटेल तो अन्याय करायचा आणि तुम्ही तो सहन करत राहायचा हे पहा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी ठरतो तुला शिंकाय ये चांडाल चौकरी सगळ्या लाखकर माशा आहे तो भगत बिचारा गोविंद्या त्याची बायको पोट दिशी होती निस्ती भटाट होती तिच्या पोटात आता खवेस आहे हे सांगून जे भक्तांनी तिला देवळात मेरली या मावशाची दाद होती
ती कुठून कुठून लढत होता त्याचा कोणीच ऐकला नाही, तवशी तो मुकाच जायला. किती अघोरी केले प्रकार केले त्या भक्तांना, आणि एवढे दुष्कृत्य करूनही गावकरी बद्दल त्याच्याच वाटेल जातात. प्रमोदा तुला शंकाय, आईचा दिस होईपर्यंत घाबरवलो, आता नाही घाबरावाचू, माझा काही पण व्हायला तरी चालल, या भक्ताच्या टंगऱ्या दुरून हातात दे. हे बघ रावे, कायदा आपण हातात घ्यायचा नाही. प्रमोदा आता गप नाही रावाचू, तांड्याच्याने माझ्या आईला काय हो तुझ्या आईला काय हो येस भक्तांनी माझ्या आईला जमिनी पाय मारली काय हो. माझी आई जाम आजारी होती, काही खात पीत नव्हती, घरात झारपाला केला आम्ही, तालुक्याला नावाचा इचार बिन केला, या भक्तांनी शेंगला काहीतरी नरीचं काम आहे. आम्हाला सैवर मांडायला शेंगल्या, आम्ही सैवर मेंडला, आम्हाला सगळ्यांनी घराच्या बाहेर केलं. ये भक्ताचे अंगण दे बाईला. तुला मुंजारी झपेटलं हो जातास का नाही? नाही झपेटला. तुला झपेटलंय मुंजारी बोल. मुंजा बोलताय तुझ्या तोंडाची मुंजा बोलते बोल. तुला भक्ताला बोलतेस, भक्ताला बोलता झपिटलाय बोल जातस का नाही? बोलला 8 दिवसांत तुझी आई बरी येईल, अरे परमाता 4 दिवसांत ती मेली. हे बघ रावे, आता जे झालं त्याला इलाज नाही, पण या भक्ताची मिजाज करून मी चालू देणार नाही. अरे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तो त्याला लुबाडतोय, त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा त्याला देव भोगायला लावणार आहे. अरे पण तू काय करणार वे? नाही मी एकटा नाही, जे करणार आहे ते तुम्हाला सर्वांना एकत्र करूनच करणार आहे. पण आम्हाला काय करायला लागेल सगळ्यांना? मी सांगेन तसंच करायचं. प्रथम सर्व गावकऱ्यांना आपल्याला एकत्र करायला लागेल. तुम्हाला सांगतो, जी ही मूठ करू शकते ना ते बोट नाही करू शकत, म्हणून सर्व गावकऱ्यांना प्रथम एकत्र करायचं आणि मगच ते काय करायचं ते सांगतो तुम्हाला. चोकला रे चोकला, अरे चोकला रे चोकला, मात्याचे पोराला चोकला रे चोकला. अरे राम्या तुम्ही आहे परचायच्या? अरे राम्याच्या पोराला बाया निघल्या होत्या, तेव्हा त्याला जोकला ना त्याचा वेळ परसाद परसाद. जोकला रे जोकला, मात्याच्या पोराला जोकला रे जोकला. नेमकं इथेच तुम्ही चुकता, नेमकं ह्याच गोष्टींना तुम्ही विरोध केला पाहिजे. अरे पण या करायला लागत, बाया आल्यावर त्यांचं मानपान म्हणून गौराशी चेल्याशी जोखा लागत काय ना म्या? अरे आयसा सगळं जोखता प्रमोदा. अरे पण कशासाठी हे सारं करायचं? या मानपान करायला लागतं बाबा. चल तू जाऊन चल. अरे तुम्ही काय चाललं? अरे काय द्यावलाशी चला
अरे मारत्याचे पोऱ्याला सैवार म्हटले, अरे त्याला बाळा निघले तर तो त्याचा बाळ मानपान करायचा आहे. बस तुम्ही पुरो व्हा, आम्ही आता हे बा जावलाशी वाजत करी आल्या, बाळांची गाणी हाते हे पाहुण्याला बी घेऊन या. अरे चला बाबा ये नवसची गाणी बोला बायांची गाणी कशी गावा ती बाया मारत्याचे पोरा सुख मिळला पाहिजे. मारत्याच्या घरावर नंद ठेवून जाऊ दे. म्हाताऱ्या तैसा चोन भगत आहे मी. अरे मारत्याचे घरात सुख आहे समजा ठीक आहे. बघ आपण बायांची गाण्याचं एक काम करूया, बायांची गाणी नमनाने सुरू कर. अरे पहिलं गण मी नमो कोणाला बाबूची टपी.
काय कमी नाही केलं आपण काय नाही मग यो भक्ताचा समुदाय आता यो पोऱ्या चार दिसान चांगला वेळ नशाला लागला चला यो सांग पोऱ्याला खूप मिळत दहा वर्षांनी देवी निघाल्यावर दुखायचं असतं त्याला चौकऱ्यावर तराजूच्या एका पाड्यात गुरला ठेवायचं तर दुसऱ्या पाड्यात केळी अगर मिठाई ठेवायची वर्षानुवर्ष हेच चालत आले पाड्यात मूल देवीला फूल हेच चाललंय देवीचे दुष्परिणाम भयंकर होऊ शकतात पण गावकरी डॉक्टरांपेक्षा भक्ताच्याच जवळ जातात औषधोपचार करायचा तर बायांचीच गाणी गातात कोणी पाहिलं तर ना पुण्य बघला बरोबर आईला उला पुंची हे पा दाखल तुम्हाला जे माहिती आहे ना ते न घाबरता सांगा तो भगत पाटल सरपंच तुमचं काही करणार नाही खरं तर त्यांना कळूनच देणार नाही इतक्या गुप्तपणे तुम्ही माझ्या पाशी ठेवणार आहे पण वेळ येईल तेव्हाच मी ते बाहेर काढणार आहे अरे तैसा असता तर मी आयलोच नसतो मला तुला या सगळा सांगायचा हे गाववाल्यांना काही माहिती नाही ज्याला ज्याला माहिती आहे ते बोलायला घाबरतात पण मी घाबरणार नाही मला आता पोटान काही ठेवायचा नाही ये डोळ्यांची पाहिल्या त्या सगळं तुला सांगणार आहे खरंच मला अभिमान वाटतो तुमचा मी माझं सारं वैभव सोडून आलं ते तुमच्यासाठी हे गावासाठी पण त्या भक्ताला धडा शिकवण्यासाठी सांगा तुम्ही सांगा अरे बाला अरे तुझे सारे माणसांची हे गावाला गरज आहे अरे मी लय पावसाला पाहिलं अरे माझं काय चार झेलं ना दोन लिहिलं अरे भगत पाटील ते चांदाल चौकरीने आपल्या गावाच्या पाठीशी लय नाट्याला गेल्या काही बहिणी आया बहिणींची आबरू लुटली काहीकांच्या जमिनी लाटल्या त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होय ना काजू देव त्या भक्ताला दुष्कृत्याची शिक्षा त्याची देणारच आहे तुम्हाला जे माहित आहे ना ते सविस्तरपणे सांगते वीस वर्ष झाले असतील ते गोष्टीला तेव्हा तू बारका होतस अरे ते राज्याला जाम पाऊस पडता गावांशी होतो जोर पाऊस पडतय म्हणून देवळाला लोकांना जेलो अरे देवळाच्या पहिले पायऱ्यावर पाऊल टाकताय तर त्या बाई टिकाल्याचा आवाज आला बाजूच्या झाडाजवळ गेलो फूल पाहू लागलो तर पकड ते भाईवर जबरदस्ती करत होता मग देवळाची बाबाबू आला ते भाईला सोडवू लागला त्याला राग आला बाबाबूचा गळा दाबला हार गेला ती भाई पळाली बाबाबू खलास झाला त्याने बाबाबूला उचलला त्या समुद्रात टाकला आणि तुझे सकाळचे त्यांनी गावात बाकी बसवली बाबाबू समुद्रात भरून मुरला खलास झाला फुलला तो नाही बाबाजी बोला भक्तानी मारला अरे मिनी माझ्या डोळ्याशी पाहिला मी सगळा पाहिला पण गावात सगळ्याला घाबरलो पण आता घाबरायचू नाही आता मी तुला सांगताय बाबा बोला भक्तानी मारलाय भक्ताचं शंभर बाबाचं खरं भरले त्याला शिक्षा व्हायला पाहिजे अरे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे नाही तो ऐसाच करील सगळे आया बहिणींची आबरू लुटील त्याला शिक्षा व्हायला पाहिजे बोलूया त्याला शिक्षा व्हायला पाहिजे पाहिलंच राव किती अघोरी प्रकार केले त्या भक्तानं त्याला शिक्षा झालीच पाहिजे बोलच पाहिजे हे परमोद्दा जावाचा नाही रे
शांत करायचं आहे त्यांना।
देवाचा खाना दर वर्षाला आयसात दिला पाहिजे. देवांदो आयसात द्याव पण बघा देवांदो गावाचे पोरा बाल्यांना डोकरी डोकऱ्यांना असो छाती मिळली पाहिजे. हो देवांदो पाण्याशी शाखा भरली पाहिजे आणि धान्याशी पाठारा भरली पाहिजे. बस चंदा ठीक पे हला मुर्दा खाना दिवला देवाला. अरे गावान सुख नंदा चंदा ठीक पे छाता पाण्याशी भरतील कंद भाताशी भरतील. कोण पहिला तो देवाचा मान देवाचा आहे. चला काय साखर खाण्याचं आहे पायापर पायापर यो वाटा घेऊन जा झगरीच्या वाट्याला. ए मंगारी बघा चला जा चल बिजा योजे तळ्याच्या वाट्याला जा मंगारी बघा चाले चल इटा मला चल पिकलाच्या वाट्याला जा जा योजे डायाच्या वाट्याला जा मंगारी बघा चा त्याला गाबा बघो मला गाबा बघो चित्र मारते हा 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 गावाचे दर वर्षाचा मान ऐसा दिला पाहिजे. चुकायचं नाही चुकलास तर गाव रोग येईल कोप येईल गाव वाजन अजिबात बघायचा. चला झेल समजत गाव आम्ही एकदम मस्त झेला लय मस्त झेला यंदाचा खाना बरा दिला जावा. बघ ऐसाच करायचा काय हाय त्या वर्षानुवर्ष ही आपली ये है प्रथा है पण कोणी आटकारी आणायची नाही. कोण आहे कोण आहे त्या कोण अरे कोण आहे त्या कोण कोण प्रमोद तू होय मीच. अरे तुला माहिती होत ना रांडीच्या का गावात हाक मारली ते का साथीच्या वाट्यात चालू असताना देवळाची कोणी भिनी होत नाही म्हणून कैसा इलाज रा. होय मी देवंडी ऐकली होती साथीचा खाना चालू असताना देवळापाशी जायचं नाही हे मला माहिती होत तरी पण मुद्दामहूनच आले. ही तुमची तिरपीची झाळणी आणि साथीचा खाना हे देवाला कसं देता ते पाहायला. अरे मुंगसाच्या जातीच्या म्हणजे तुम्ही चोरून पाहिलं खरा. अरे या पाप झाला पाप आता तुला पाप नाही. अरे विजय जन्मान आता तू मुंजा होशील ना तू पिपळाच्या झाडावा उलट्या टाकशील मजान रातीला आम्हाला तरण दिशील या बाप आहे पण आम्ही पण गावाला का आता तुला सुख सोडणार नाही. हा काय हो असं काही होणार नाही आणि तसंच जर व्हायचं असतं तर प्रथम माझं झालं असतं. मी तुम्हाला सांगतो हे दारू पिणारे ठैते नाचणारे भगत हे निव्वळ ढोंग आहे ढोंग. ए शिंचा जीभ लय बोलताय तुझी तापलेले कालचीचा डाग देन जी मला. अरे चार बुकाने शिकलास का मोठा शाना झालास करा. ते बाप तुझी बॅरिस्टर गिरा चालायची नाही तर शारान. अरे नाक कुसाचा माहीत नव्हता तेव्हापासून तुझा बापूशी हा काम करते. हा ना आता आमच्या मोरा बाता करते काय राहते. हे पहा बघत वर्षानुवर्षे तुम्ही या गावात राहिलात पण कधी या गावकऱ्यांना सुधारण्याची संधी दिली. तिकडे बाहेर जाऊन बघा जग किती पुढे गेले ते. ए ऐसा काय बघतास हे भक्ताला भक्ताला शिकवत असतो. हे पहा तुम्हाला शिकवण्याचा प्रश्न नाही परिस्थितीची जाणीव करून देतो. ए कणाची परिस्थिती कणाच्या परिस्थितीची जाणीव करून देतो हे भक्ताला. पुढे बोलतो जरा. अरे आला तर गावाची घालवा. हे पहा माझं वय तुमच्याशी नाही तरी रूढी प्रथांशी आहे. मला लोकांची मनं मोडायची नाही तर त्यांची मनं जुडवायची.
अरे मोटा आला मना करवाला अरे दात पर लावा नजी फिरवा ले सोपस्त अरे या वार वार ले केला एक येरो तकरा आवरे वर्षा अरे आवरे वर्षा करी ताला न त्या मोरद म्हणते पाप हेल त्या पाप खरा हो काय हो आपले वाड वडल्यांनी हे केलं आणि तुम्ही हे करत आला पण आपले वाड वडल्यांनी कशासाठी केले कधी त्याचा विचार केला अहो आपले वाड वडील अज्ञानी आणि अशिक्षित होते आणि त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजावर सत्ता असणाऱ्या मुठभर लोकांनी या चालीरीती आपल्यावर लादल्या आणि हे बंद केल्याने काहीही फरक पडणार नाही पाहिला बघत पाहिला आपला वार वरील मध्ये अज्ञानी होत आज आपण केलं काही नाही होणार होत काय पाहिलं कसा आबूचा डबरुक नाही कसा बोलतोय तो तू आम्हाला ज्ञान शिकू नको अरे कनापाई केलंय ना कनापाई करायचं आम्हाला माहिती तुझी वकील या गावाला ना नको ए गावचा जिम्मा मी घेतलाय मी त्यांना बरं करता काय काय हो कसं कळत नाही तुम्हाला ए देवाचं काम बोलाचं काम नाही अजिबात बोलाचं काम नाही ए पाहिला करा अरे याचा देवावर विश्वास नाही याचा देवावर विश्वास नाही हे पहा देवावर माझा विश्वास आहे की नाही प्रश्न तो नाही पण देवाच्या नावाखाली भोळ्या भाबड्या लोकांना लुटणाऱ्या तुमच्यासारख्या ढोंगी भक्तावर माझा मुळीच विश्वास नाही अरे घेतो पण तू ऐका नाही कर ए इतका शिना भक्तो काय अरे सोरे त्याला चले ए इतला सामान सामान घ्या सामान उचला चला 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 ए आमरा चल चला चला हाँ पाहिलास अरे ये लोकांच्या माझ्यावर कधी श्रद्धा येईल अरे थुकावाने तो झाला व्हायचा सबूत झेलता नाही माझं लोक खरंय पण ज्या दिवशी या लोकांना तुमचं खरं स्वरूप कळेल त्या दिवशी तुमची धडगत नाही बघत ए कोण आहे या गावात अरे या भक्ताच्या पुरवण्याला कोण आहे त्यासाठीच मी या गावात आले भगत ए तू प्रवेश अरे पलालास गावांचे आता कसा निवेश उपरा तू उपरा हे पहा भगत मी उपरा नाही या मातीनेच मला जन्म दिला माझ्या आई वडिलांच्या पुण्याने मी तिकडे शहरात शिकायला गेलो माझे विचार बदलले आय एम एन एज्युकेटेड मॅन नाव आय हॅव कम्प्लिटेड माय मेडिकल एज्युकेशन काय समजलं अरे बस बस नाही यस बस करणार का ए तुझा या गावन काय चालणार नाही यो गाव माझा आहे अरे हे लोकांना मी अंगारे दुपारान बरं करताय चुकताय भगत या गावावर जितका तुमचा अधिकार आहे तितकाच माझाही आहे इतकी वर्ष तुम्ही या गावाला लुबाडलं फसिलं पण यापुढे मी हे चालू देणार नाही हे कोण सांगतं फसू नये कोण सांगते लुबाडलं अरे मी भगत आहे मी ना बसू दे गावाला खोटं आहे सर खरं तर तुमच्या या अघोरी प्रकारामुळे माणसं मरतात आणि तुम्ही त्याला करणी केल्याचा आभास निर्माण करता मला सांगा साप चावला तर त्याचं विष तुम्ही उतरवता मग तुमच्या मुलाला जेव्हा साप चावला का नाही वाचवलं तर आलं त्याला तुम्हाला अरे पोऱ्याला जेव्हा साप चावला होता ना तेव्हा अमावस्या होती अमावस्या होती अरे वा म्हणे अमावस्या होती मग एकादशीच्या दिवशी बाबा बुवा समुद्रात बुडून मेला त्याआधी ते तुमच्या स्वप्नात आलं मग त्याला काय सावध करता आलं तुम्हाला अरे बाबा बुवा मेला ना तेव्हा झोर 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 पाणी पडत होता अरे विजा चमकत होत्या अरे आयशे वेली आमची भक्ताची इद्या चालली नाही नाही भगत नाही हे सारं खोटं आहे आणि हे तुम्हाला देखील माहित आहे हो हो समजा खोटं आहे ते तुला माहित आहे मला माहित आहे पण या लोकांना माहित नाही जोपर्यंत त्यांना माहित नाही तोपर्यंत मी करीत राहणार अरे हीच जगाची रीत आहे ए या भक्ताच्या पुढे कोणी आवाज केलेला चालला नाही भक्ताने त्याला जागूच खलास केलेला आहे ध्यानात ठेव
भक्ताच्या पोरं कोणी आवाज नाही करायचा असा गावाला माहित आहे सगळ्यांना. हे बाप शिकलास, शाना झेलास, लई चांगला आहे. मी तुला ज्या काय करायचा आहे शारांकर, शारांकर आया गावात तुझा काही चालायचा नाही. हे बाप यो गाव माझा आहे या भक्ताचा. अरे कैक वर्षापासून मी लोकांना अंगात गुण घेत आल्या. अरे यांच्या लई सरदार तीन ना मी त्या जोमलून ठेवल्या मंगून शेंगते. हे बाप आत्ताचा लई कमीच आहे. पुन्हा जर भक्ताचे कामा रडकाठी आणलीस तर जीता चिरून टाकेन. ध्यान ठेव मंगून शेंगताय. तुला ज्या काय करायचं आहे त्या तर खरे शारण कर. या गावात काही चालायचं नाही, या भक्ताच्या बरोबर चालायचं नाही. वाघ तू ध्यानात ठेव. आता शेवटचा तुला शंका ध्यानात ठेव. अरे काही वर्षापासून डगराला शेंदूर लावून त्याचा मी देव बनवलाय. ते डगराचा शेंदूर करून बाग त्याच्यासारखा लाल असेल. ध्यान ठेव. विज्ञान युगाच्या प्रकाशाने कलियुगाचा अवतार संपून यंत्रयुगाची यात्रा सुरू झाली. तरी विसाव्या शतकाच्या उत्तरापर्यंत पाऊस पडावा म्हणून पाण्यात बुडवतात देवाला व देवीची साथ आल्यावर कोंबड बोकड कापतात देवीला. औषधाअभावी टीबीच्या शेवटच्या अवस्थेत रक्ताची उलटी करताना पाहिलेत मी माणसं. हाताने आयुष्य संपून गेले. पाहिल्यात मी तिला फेका. पोटातल्या बाळाचं तोंडही न पाहता गेले. का तर म्हणे तरव्यात ओटी भरली नव्हती तिने. तेव्हा पाहिलंय आणि आताही पाहतोय. अज्ञानाच्या इस्पितळात उदीनं रोग बरा करणारा डॉक्टर हा भगत. प्रवास रूढींचा पूरक परंपरा पासून चालूच आहे तिरपीची झारणी आणि साथीचा खाना. संपायला हवं आणि कधीतरी हे संपणारच आहे. पण त्यासाठी त्यासाठी करावं लागणार आहे दान. अनादि अनंतात विलीन होणार दान. परवा नाही मला त्याची, कारण या दानातूनच होणारा एक विलक्षण बदल भविष्यात. सहस्त्र किरणांच्या रथावर आरूढ होऊन ज्ञानाचा सूर्य उगवणार आहे आणि या मातीतल्या जीवांना दिसणार आहे उद्याच्या सुंदर भवितव्याची पहाड एका नव्या आयुष्यासाठी. काय झालं पाटाल? सगळा उलटा झाला. बुरला बुरला अख्खा गाव बुरला. अख्खा गाव पाठवला त्यांनी. अरे पण काय झालं ते तरी सांगा ना पाटाल. तो मोत्याशी वरचा पोऱ्या तो तक्रे शाराम शिकायला असतो. तो त्याचं काय पाटाल? त्याचा आता आम्ही सांगायला आल्या पाटाल. कालच्या रात्री आम्ही देवाचा खाना जेवून चालतो. आपले गावकीचा म्हणणं आहे का सातीच वाटत आलं असताना देवलाशी कोणी बी जावाचा नाही अशी हाक बी होती. आणि हे पाले त्या पोऱ्याने चोरून पाहिला काय ना? हो चोरून पाहिला. श्याम मारी त्याला आवरी मिजस आली. हो कालचा पोरगा नाही तो गावाला खड्ड्यान घालायला निघालाय. पाटण हो पाटण या भराने झेला. आवरी वर्ष आपण सातीच्या खाना देत आहे पण तेव्हा कोणी अडकाठी आणलंय? कोणी अडकाठी आणली नाही. पण हे टायमाला याने अडकाठी आणली. नाही वाईट होईल पाटील. नाही वाईट होईल ना पाटील. कसा बोलतो ता या आपला देव बेव या भागात बिगत सगळा ढोंग घाट ढोंग सोडून द्यावं काय असं
पण त्याची मिजाज झिरवारच लागेल. हो अरे त्याचा बापूस कवा हुकाचू केला नाही. हा यो यो शहरांशी शिकून आला ना गावान खड्ड्यान घालायला निघालाय. बीजा बोलतो ता कैसा. यो गाव बोलतो माझा बी आहे. मी गाव सुधारायला आल्या बोलतो. अस अस त्याचा बंदोबस्त आपण बरोबर करू. बरोबर. पण आता बघा यो देवीचा पहिला खूप शांत करा. बरोबर. देवीला पाच नारळांची थली आणि पाच कोंबऱ्याचा नवस द्या. पहिला देवीचा शांत करा. म्हणजे कसे गावांची पोरब आला बाई बाई बापड्यांना काही व्हावा नाही पाहिजे. बघा गावकीचा जो खर्च लागेल ना तो मी देईन. बरोबर आहे. बरोबर पाटाल या शांत आपण पहिला करू. देवाचा राग पहिला शांत करू. पण त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. उद्याच आपण गावकीची मीटिंग बांधून त्याची बंदोबस्त करू. ए आता समजा काय करायचं ते आम्ही ठरवणार. तुम्ही एक काम करा. चला तुम्ही चला. अरे आपल्या सगळ्या गोष्टी हे कानाच्या ते कानाला जातात. कोण आहे माहिती आहे. राज्याचे पासून धोका तो धाका. धाका त्याला सचिरून टाका. काहीतरी केलंच पाहिजे रे. या गावकऱ्यांना नवीन विचारधारा दिलीच पाहिजे. अरे बाबा या अंधश्रद्धा दूर व्हायला पाहिजे असं आम्हाला पण वाटत. पण गाववाल्यांना नाही पटणं द्या. बाबा काय बोलशील ना काय नाही काही समजा नाही. अरे पण राम्या अरे प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि ती तशी माणसंच आहेत. आणि माणूसच माणसाला शहाणं करतो. तुला आठवते राम्या आपल्या लहानपणी तो बेटके अजून तो म्हणायचा या झाडाकवर म्हणजे मुंजा राहतो. आणि रात्री अपरात्री येणारा जाणारा तो झपाटतो म्हणून. अरे तो बेरके अजून अजून मी तैसाच. काय रे नाम्या. अरे मी कधी पाहिला झाडाच्या काशी दिला मला अजून भूतभीत काही नाही दिसला. अरे नाही तर ते दिसणारच कस. तो भगत तो सांगतो देवीचे तर्वे निघताना सातीचं खाना देताना कोणी पाहायचं नाही.
का पाहिलं तर गावावर संकट येतो, गाव बाटला जातो आणि पाहणारा मुंजा होतो. आता तुम्हाला सांगतो, हे सर्व प्रकार मी काल पाहिलं. झाला माझ्यावर काय परिणाम? काय तुम्ही पाहिलास? हो. अरे पण त्या गाववाल्यांना नाही पटणार. परमदा तुला शिकताय या सगळ्या सोडून देस. अरे यांचे पुरे डोकं भरून काही फायदा होणार नाही. घाबरून सामाजिक कार्य सोडून देणं हे भ्याडपण आहे आणि ते माझ्या अंगी नाही. अरे परमदा, अरे इले बेकार माणसं आतील. एखादा वट डाव ठेवला ना त्याचा काटा काढता मी. त्याची पर्वा मला नाही. माझ्यामुळे एका जरी माणसाचं मनपरिवर्तन मी करू शकलो ना तर तो मी माझा विजय समजेल. सत्याचा विजय समजेल. माझ्या विचारधारेचा विजय समजेल. अरे प्रमोददा, अरे हे समता गाव त्यांच्या बाजूनी आहे. गाव जरी त्यांच्या बाजूनी असले ना तर सत्य हे आपल्या बाजूनी आहे आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आणि तुम्हालाही सांगतो, उद्या जत्रेचा दिवस आहे आणि अख्खा गाव तिकडे जमलाय सगळं. आणि हीच वेळ आहे, हीच वेळ आहे त्या भक्ताचं पितळ उघड करायची. हो बरोबर आहे. तो कोणतरी आईला बघाय पंच मंडळी भगत हे ठरवते. हे बघा लोकांना, तो गावांचे कामान अरखाटी येते, जया ते या बोंब मेरते, त्याचा पाठान फोडण्याशिवाय रवाचा नाही. त्याला आपण काय करायचं ते आम्ही ठरवलं. त्याला वारानं धरलंय. हो ना, काय रे किसल्या तोपा? तो आईला पा, आईला पा, तो आईला पाटील. तुम्ही मला बोलवलं? हो. कशासाठी? कशासाठी सांग रे म्हाताऱ्या. त्याला शंका आहे. पंचमंडली
भगत सरपंच न गावकऱ्यांनो, कालच्या राती आम्ही देविता खाना घेऊन देवला शी चलत गावकीचा म्हणणं आहे ना, गावात हाक भी मारली ती के साथीचा वाटा चालू असताना कोणबी देवलाशी जावाचा नाही, आवरे वर्षा यो कार्यक्रम बिनधोक चालला होता, कोणी भी आरखाटी हिंडली नाही का कोणी चोरून पाहिला नाही, पण हे पाली हे पोऱ्याने चोरून पाहिला खायला होय पाहिलं मी सर पाहिला। अरे आपण गावकीचा म्हणणं असताना तू ते पाहिलंच कसं सांग? सांगतोय पाटील, पाटील भगत तुम्ही गावची पुढारी, गावात सुधारणा करायचं हे तुमचं काम, तेव्हा त्यासाठी आमचं काम आम्हाला शिकू नकोस, तू ते पाहिलंस का ते पहिला दिसा? या ज्या जुन्या रूढी प्रथा आणि परंपरा आहेत हे आपल्या लोकांच्या मनात अज्ञानापोटी रुतून बसल्या आहेत आणि ह्या प्रथांवर माझा मुळीच विश्वास नाहीये। ह्या प्रथा पाहिल्यावर गावावर संकट येतो, गाव बाटला जातो, पाहणारा मुंजा होतो असा गावकऱ्यांचा समज आहे आणि नेमकं तेच अनुभवण्यासाठी मी हे सारं पाहिलं। ए तू मुंजा वाशील नाही तर खावीच वाशील, पण आमच्या गावाला ते कला जीवा उठला करा। थांबा थांबा, त्याचा आता निवाडा करूया। ए तू मोठ्या शिनवारचा पोऱ्या म्हणून तिला शेवटचा सांगतोय, तुला तुझा बापूस हेच काम करायचा, तेव्हा तुम्ही विचार कर, तुला जर गावात राहायचं असल तर या भक्ताच्या कामान ना गावकीच्या कामान आरखाडी करू नकोस। आता काय परिणाम होईल माहित आहे तुला? हे पा परिणामांची पर्वा असती तर हे गाव सोडून मी कधीच गेलो असतो, योग्य तोच विचार केलाय मी। पाहिला कसा बोलताय, याला गावकीची घालवा, तुला आवरी रग आली काय? मग तुझी रग जिरवायला पाहिजे। थांबर या पालखीच आणि सर्वांच काम होऊ दे, मग बघ तुझा काय बंदोबस्त करतो तो। चल चला लग ए थांबा रे तुम्ही, चला बघ तुझ्या जत्राचा करवा नाही, परवा वाजत गाजत देवळाची जला पाहिजे। हा तया गेल्या काय करायचं ते आम्ही बरोबर, त्याचा बंदोबस्त आम्ही केलाच आहे। चला 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 रे परल्या निघाल्या मंदिराला र परल्या निघाल्या मंदिराला ऐशा साठेल्या साठेल्या र परल्या शेनाने साठेल्या ऐशा हानेल्या हानेल्या र परल्या घराला हानेल्या देगवाई भरतार माना नोकरीवाला 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 देगवाई भरतार माना धंदेवाला 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 देगवाई भरतार माना बंगलेवाला 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 देगवाई भरतार माना गारीवाला आई तुझे जत्रेचा सैवार मांडी लागो आई तुझे जत्रेचा सैवार मांडीला आई तुझे लेकिनी भरतारो मांगी लागो आई तुझे लेकिनी भरतारो मांगीला तुझे जत्राचा सैवार मांडी लागो आई तुझे जत्राचा सैवार मांडीला आई
आपल्यांचा सोहळा कैक वर्षापासून जोपासलेला कुमारिकांनीच करायचं असा दंडकच आहे गावचा का? तर कैक वर्षापूर्वी एका कुमारिकेनं सजविला चौथरा आपल्या हातानं, चांगला पती मिळून पूर्ण झाली तिची इच्छा, तेव्हापासून हा पल्ल्याचा सोहळा सुरू झाला. देवीला बोकट दिल्याने रोग बरा होतो ही अशाच कोल आहे. या विज्ञान युगात भक्ताच्या उदीपेक्षा डॉक्टराच्या औषधालाच कोल आहे. वाटलं होतं गावी सारं बदललं असेल 20 वर्षांच्या तपानंतर, पण अजूनही देवीचे तर्वे आणि सातीचे खाणे चालूच आहे. गावाच्या वेशीवर चालूच आहे. Yeah.
मंदे पाचू चयो बेटू देवांदा पाचूचे बेटावा तुमचा ठिकाणा हाय तुम्हाला चार डोला ना आम्हाला दोनच डोला तो तुमचं म्हणणार काय हाय अरे पाचूचे बेटा वो रंगीली महाला आमचा ठिकाणा आम्ही तनशा आहे राव अरे आम्ही आव गोवंदे अरे बोल 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 गोवल देवाचा Thank you.
देवाचा मान दिला हो जावंत नवीन देवाचे फोडणे हो जावंत चला आता गाराने मांडा हो जावंत माझा पहिला गारा नाही जावंत अरे नवीनच आता धंदा सुरू केलाय नवीन वरी घेतलाय ना नवीन फळ घेतलाय मी चिंबोरी पाहिजे तशी परवे द्या अरे त्याची तुझ्यावर नंदी राय वाकरी असा जो फुलजे त्याच्या उलतरण फेक समजा ठीक होईल जा त्याची फांगरा मोर हा मोरता जा चला समजो जेवण माझी बायका परत लय आजारी असतात न धंदा पाण्यात पण येस नाही जेवण खोटा माणूस आहे देवाला दिल्यावरची उलट्या पिसाचा कोंबरा देत आहे दिला नाही चुकलो जेवण देवाचं मालक सर आहे माफ करा त्याला देल तो देल सांग देल येते अमुशीलाच देते जेवण देवाला बोतला सबूत पुरा करायचा योजे तुझे उंतरण बांध समजा ठीक होईल चला तीन वर लगे ना अजून धरण बांधणं आलं मग मी कणाला अरे भगत आहे ना हा या भक्ता कर लिंबू जे बायकोचे पदराला बांधायला सांग नाही बघ येते अमावस्येला 12 वाजता रातची तिला देवळात पाठव माझी बायको नांदेल नंदर ठेवा अरे तिच्यावर कवापासून नंदर आहे आमची अरे येऱ्या नंदर आहे आमचे पण तू शाळा पाहिजे ना यो नारोण जे तिला सांग पुढची अमावस्या येईल ना ही अमावस्या पुढची तेव्हा तिला देवला पाठव तो नारोण जे वाशी पुला खाली ढोल टेकलाय मावराने पर 3-4 वर्षाला मावराने पर अरे कैसा पर तुझ्या पुरा ते गणेश कोलीने ढोल मेनले ना एक काम कर ये लिंबू छे त्याचे वरी वर टा कैसा हा त्याची वरी बुराल ना तुझी वरी तर देवा मामली तुझा आम्ही हौसाचा तरवा काढला नवसाचा तरवा काढला तेव्हा देवानो आमचं एक म्हणणं आहे आमचं एक गारण आहे देवानो तुम्हाला माहित आहे आम्ही या लोकांची कती सेवा करतो तेव्हा देवानो येत्या निवडणुकीला आम्ही उभं आहोत तेव्हा माझे आणि या गावाची इज्जतीचा प्रश्न आहे तेव्हा देवानो आमचं मागणं आहे आम्हाला आशीर्वाद द्या नाही हे निवडणुकीने आम्ही निवडून येऊ दे हे म्हाताऱ्या आजकालचे जे पुढारी आहेत ना लई चांगली कामं करतात ना लई चांगली कामं हे बघ काही खट्याल माणसं असतील त्यांच्याकडे लक्ष द्यावायचं नाही बरोबर हे बघ तुमची निशाणी काय आहे देवानो आमची निशाणी आहे काला कोंबरा अरे ऊर कोंबरा उरच आहे ताय तुमरे तुरचा अरे निवडणुकीला जे वा पाटल तुम्हाला द्यावाई लय मोठा कौल दिला अरे तुमचा कोंबरा उरत झाला आता तुमचा निजय नक्की आहे जायला संगत जाऊ आता आम्ही अरे सांग अजून कोण असेल तर सांग पाटण फोडतोय त्याचा काय चालतं यो राजे सातूच्या कानाच्या रोज चालता भंडारचं भंडारचं कंशाय दास घरांची घरांचे पाटा बघतास कोण ए कंशायलास शेंगते ना घरांची पाटा बघतास कंशायलास घरांची घरांची ए
या भक्ताच्या पुरा खोटा बोलतास पंचायदास पुन्हा त्याच घरांशी तू ऐसा नाही याची आता तुला बरोबर कहत आहे बोल पंचायदास पंचायदास भक्ताच्या मध्ये येऊ नको याला भूतानी झपटलंय त्याचा भूत उतरतोय मी याला नाही भूतानी झपटले तर तुम्हाला भूतानी झपटले असणार मोठ्या भक्ताला बघतास हे पा भगत त्याच्या अंगात ताप आहे त्याला तापाच्या गोळ्या दिला पाहिजे त्याला कन्ना मिळाच्या गोळ्या देऊन तो मारायला लागत खरं माणसा त्याला गोळ्या नाही त्याला भक्ताची उदी पाहिजे आमच्या भक्ताची होय म्हातारबा त्याला उदी पाहिजे पण या भक्ताची नव्हे तर डॉक्टरांची ह्याच्यात ताप आलायला तापाच्या डॉक्टरांच्या गोळ्या दिल्या पाहिजे चल किसला अरे होय बस वैला योजे प्रसाद लाव भंडारा या प्रसादाने या भंडाऱ्याने माझं काय होणार अरे बाबा पुण्य मिळेल पुण्य अरे कसलं पाप आणि कसलं पुण्य पुण्याच्याच गोष्टी करता तर मला सांगा देवाच्या नावाखाली मुक्या जनावरांची हत्या केली जाते ते पाप नाही गरोदर बाईला तापलेल्या सळईने डाग दिला जातो तो पाप नाही सांगा सांगा अरे या भक्ताच्या उदीने जर तुम्हाला पुरोबाळे झाली असती तुम्हाला नोकऱ्या भेटल्या असता तरी तुम्ही अजून गरीब का अरे कमल्या इटल्या शिन्या तुमच्या सरकार तरुणांनी तरी विचार केला पाहिजे देवाच्या नाही आपीच्या कामात बोलायचं काम नाही ना तुला सांगताय तुझी माकर त्या कुकोळता ना त्याला मी गप्प नाही तर भक्ताचा काय उदी आहे ती दाखवेल बाग तू जर हे केलास तर राज्य सरकार सरळ करायला लागेल तुला त्याशिवाय तुम्हाला येतं तरी काय पण एक लक्षात ठेवा भगत तुम्ही जरी मला मारलेत ना तरी माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून एक एक प्रमोद निर्माण होतील आणि तेच तुम्हाला तुमच्या आसनावर गाडल्याशिवाय राहणार नाही अरे भक्ताला आवाज दिलास असल्या मोठ्या भक्ताला हे बाग हे गावाने नाही केलास हे कमल्या इथल्या शिण्या भक्ता खायला धरायला हे चला अजूनही अंधार संपलेला नाही अजूनही लोक साच पडतायत ते चालतायत रक्तभंबाळ होत आहेत त्यांना जाणीव होत नाहीये दुष्ट रुढींच्या चक्रात फसल्याची आणि हे चक्र त्यांना विनाशाकडे नेते पण मला हे चक्र थांबवायचंय मला या लोकांना वाचवायचंय मग त्यासाठी मला ही किंमत मोजावीच लागेल कारण ही किंमत मोजली होती फुले आर्गरकरांनी आणि हीच किंमत मोजली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणूनच अजूनही ते उभे आहेत एखादा दीपस्तंभाप्रमाणे या सागर रूपी समाजात अंधारात चाचपडणाऱ्या लोकांना प्रकाशाचा नवा मार्ग दाखवित मग मला असं म्हणून कस चालेल मलाही उभं राहिलंच पाहिजे या लोकांना तर दीपस्तंभाकडे नेलंच पाहिजे मग त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे एक असा माणूस हवाय मला जो जडघडू शकेल उद्याचा समाज दुष्ट रुढींपासून मुक्त समाज अंधश्रद्धेला दूर फेकणारा समाज
एक एक संत समाज, एक 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 संत समाज। काही चार किरणांची आस का घरावी, जे कधीच नभते त्यांची वाट का पहावी, कसा सूर्य अंधाराच्या पाहतो खावी। प्रमोदा, तुझं काम मी करेन। अंधिचार किरणांची आस का घरावी, जे कधीच नभते त्यांची वाट का पहावी, कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली। अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली।